तर मित्रांनो, आपण आपल्या गोठ्यावरती पोहोचलेलो आहोत. मित्रांनो, पाहू शकताय तो जवळच आपल्या एक सीताफळाचं झाड आहे आणि याला सीताफळ किती लागले आहेत. तर इकडे आम्ही आलो ना कधी, तर मित्रांनो इथं आम्ही स्टे करायचो संध्याकाळी वगैरे. तर मित्रांनो, काळूचं दूध पिऊन झालेलं आहे. कशा गुण मारतो पा, ब्रँडेड शेतकरी. प्युअर कॉटन आहे मित्रांनो. कार मंडळी, मी तुमचा निलेश घुले स्वागत करतो आहे तुमचं अजून एका नवीन मराठी व्हिडिओ मध्ये. तर मित्रांनो, फायनली आता आपण गावाकडे पोहोचलेलो आहोत आणि आज तिसरा दिवस आहे. मी व्हिडिओ बनवला नव्हता आणि चला आपण पाण्याची बॉटल सोबत घेतली आणि आपण आता शेताला चाललेलो आहोत. तर हा आपला मामाचा मुलगा पुढे चाललेला आहे म्हशी घेऊन. तर चला, आपण खास एका कामासाठी जाणार आहोत, ते म्हणजे आपल्याला पाहिजे मधमाशांचा पोळा शोधायला आपण चाललेलो आहोत आणि त्याच्यातून आपण आणि मित्रांनो त्याच्यातून आपण मध काढणार आहोत. तर चला, तर फायनली मित्रांनो आपण शेताकडे चाललेलो आहोत आणि आता आपण पाहू शकताय मी शेतामधल्या वाटेमध्ये आहे. तर ही पाहिजे अशी वाट आहे वाळण्याची. वाळण्याची म्हणजे तसं. तर मित्रांनो, मला शेताला जाता जाता हे पहा इथं बोरीचं झाड लागलेलं आहे आणि आपण पाहू शकता याला बोर किती लागले आहेत. हे पहा, हे सुकून गेले आहेत, वाळून गेले आहेत पूर्ण. आणि हे पहा, आपण पाहू शकता किती लागले तिला. ही पाड दाखव दाखव फ्रेश. तर मित्रांनो, आपण पाहू शकता माझ्याकडे काय सापडलेलं आहे सीताफळ आणि ते मी आत्ताच हे पहा इथलं तोडलेलं आहे. ते पाहू शकता आपण, अजून भरपूर लागले आहेत पण मित्रांनो ते सगळे कच्चे आहेत आणि यांचं सीझन आता गेलेलं आहे. तर मला एकच झाड भेटलं, दिसलं की त्याला लागले आहेत, ते पण कच्चे आहेत. आपण पाहू शकताय. तर चला आपण शोधूया कुठे भेटले तर भेटतील पिकलेले. मित्रांनो, मला आपल्याला इथे मोर पाहायला मिळालेलं आहे. आपण पाहू शकता, मी तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरा करून. मित्रांनो, आपण आपल्या गोठ्यावरती पोहोचलेलो आहोत. याला गोठच बोलतात आमच्याकडे. त्याला तुमच्याकडे काय होतं तो सांगा आणि तो म्हैस बांधत आहे. आता तिथं दूध काढायचं आहे. तर चला आपण बघूया कसं काढतो तो. ए, बांधली का? याचं नाव काय? हा, कोणता काढू? ए, तुला बोलवते ऋषा, तुला बोलवते बघे. अरे पाणी पिलं, दूध काय पिली? तर मित्रांनो, काळूचं दूध पिऊन झालेलं आहे. कशा गुण मारतो पा, आणि आता आपण दूध काढत आहोत. आपण म्हणजे मी नाही काढत, आकडे लात नाही मारणार ना. ब्रँडेड शेतकरी. तर मित्रांनो, आज दूध काढत आहे, बघूया किती येते. तर मित्रांनो, किती असेल अंदाज? लिटर भर आहे. एक लिटर, एक लिटर दूध काढलेलं आहे. प्युअर दूध आहे मित्रांनो, आपण पाहू शकताय देशी दूध आहे, एकदम देशी दूध आहे. तर आता आपण ते पिऊया आणि असं बॉडी वगैरे बनवूया. चला, एक दिवसानं दूध पिल्यानं काय होणार नाही मित्रांनो, मला माहिती आहे. चला,
तर याला सजवलेलं आहे मित्रांनो, याला गोळी म्हणतात. गोळी म्हणजे आपले जे सोयाबीन असतंय की सोयाबीनच्या आतमधल्या शेंगा काढल्या तर सोयाबीनच्या हे सालपट आहेत मित्रांनो, ते यांना खायला कामाला येतात. मित्रांनो इथे पहिले आम्ही राहायचो म्हणजे मामाचं गाव आहे माझे हे, तर इकडे आम्ही आलो ना कधी तर मित्रांनो इथं आम्ही स्टे करायचो संध्याकाळी वगैरे, म्हणजे इथेच राहायचे ते शेतावर. तर पूर्ण गोरं वगैरे असायचे त्यांचे, आणि ते पण आपण खाली पाहू शकताय. इकडे त्यांची आतमध्ये जमीन आहे, तर तिकडे ते म्हणजे जवळ त्यांना होतं म्हणून ते इथे राहायचे. तर इथे आम्ही पहिले खूप खेळायचो लहानपणी, मामाचे मुलं मी भाऊ वगैरे सर्व आम्ही इथे खेळायचो. आणि आता मोडेला जसं आम्ही गावात राहायला गेले ते, आणि आता येते शेतावर कोणी राहत नाही सहसा, तर बैल वगैरे आपले असतात त्या असतात तिकडे, आणि म्हशी वगैरे ते येत असतात. तर तो दूध काढत आहे, आणि चला आता आपण बघूया. तर मित्रांनो पाहू शकताय ते जवळच आपल्या एक सीताफळाचं झाड आहे, आणि याला सीताफळ किती लागलेले आहेत ते पहा आपण पाहू शकताय. छोटं आहे तर याला पाणी असल्यामुळे ते जवळ तर एवढे लागले आहेत ना सीताफळ, आपण पाहू शकताय. हे पहा तर हा अजून कच्चाच आहे. याची ओळख म्हणजे पिकण्याची ओळख म्हणजे आपण पाहू शकताय, थोडंसं लालसर लालसर पडलेला आहे, तर हा पिकू शकतो आपण, घेऊ शकतो तोडून हा, आणि याला 2-3 दिवसामध्ये हा पिकून जाईल मित्रांनो. तर असे पूर्ण कच्चे सीताफळ आहेत वरती लागलेले, तर आपण तोडूया आणि बघूया. हा पाहू शकता आपण, हा कच्चा आहे, हा अजून बनलेला नाही आहे. तर हा पाहू शकता आपण तोडलेला, हा थोडासा लालसर दिसतो बघा, हा पहा. तर हा पिकू शकतो लवकर 2-3 दिवसामध्ये. तर चला आपण तोडून घेऊया. आपण खाली चाललो आहोत, आणि तेथे मामाने ज्वारी वगैरे पेरलेली आहे, तर आता आपण ती पाहायला जाऊया आणि बघूया उगवले आहे का ते नाही. तर चला मित्रांनो आता आपण खाली चाललेलो आहोत, आणि तुम्हाला म्हणलं तसं आपण ज्वारी उगवली आहे का नाही ती बघणार आहोत जाऊन खाली. तर चला बघूया. तर मित्रांनो हा कापूस आहे, तो आपला नाही आहे, हा पाहू शकता आपण, तुम्हाला दाखवतो मी. हा अशा प्रकारे लागलेला असतो पाहू शकता आपण, हा पहा हा प्युअर कॉटन आहे मित्रांनो. हे पहा मी काढलेलं आहे याच्यामधला, हा पहा प्युअर कॉटन आहे मित्रांनो. तर हा अंदाजे इथे दिसतो मला तर 2 एकरमध्ये असेल मित्रांनो, पण ते आपला नाही आहे, ते दुसऱ्यांचं आहे. चला दुसरा काय काय पाहू शकताय आपण, पाहूया दुसरं काय काय मित्रांनो. असंच कुठेतरी फिरायला मजा येते मित्रांनो शेतावर. तर चला आपण खाली ज्वारी उगवली आहे का नाही ती पाहण्यासाठी आलो होतो, आणि आपण पाहू शकताय ही उगवलेली आहे. पाहू शकता आपण ही जेवढी हिरवी हिरवी दिसते मित्रांनो तेवढी ही ज्वारी आहे, ती पेरलेली उगवलेली आहे आपण पाहू शकताय. हे पहा मित्रांनो, हे पहा मित्रांनो आपण पाहू शकताय, ती आता एकदम छोटी आहे, ती दिसणार नाही आहे. तर अशी पूर्ण पट्टे पट्टे असतात आपण पाहू शकताय, आणि साईडला तूर आहे मित्रांनो. बा तूर आहे मित्रांनो, आणि आतमध्ये पहिलं काय होतं शिवाय, तर पहिलं काय लावलं होतं तर मित्रांनो पहिले सोयाबीन लावली होती, ती काढलेली आहे, आणि त्याच्यानंतर आणि ज्वारी टाकलेली आहे पाहू शकता. हे पहा खूप छोटी आहे मित्रांनो ती, अजून टाईम लागेल तिला यायला. टाईम म्हणजे तरी किती दिवस लागतील, किती महिने लागतील उगवायला, 1 महिना नाही पूर्ण पूर्ण ज्वारी व्हायला तिला, 2.5 महिने. तर मित्रांनो 2.5-3 महिने पकडा, तर ती एकदम खायसारखी होईल मित्रांनो. 2.5-3 महिन्यामध्ये ती खाण्यायोग्य होईल मित्रांनो. तर हा नांगर आहे, नांगर म्हणजे नांगर मोठा असतो त्याच टाईपमध्ये पकडा आपण पकडू शकताय. हा नांगर आहे मित्रांनो, आणि सनसेट पहा किती भारी होतं तिकडं दिसतंय पाहू शकताय. तरी वातावरण आहे मित्रांनो एकदम फ्रेश वाटतं, आपण पाहू शकताय माझ्या तोंडावरती किती तेज आहे मित्रांनो शेतावर आलो तसं. तर चला आता आपण पाहूया, आपण आलो होतो मध काढण्यासाठी, तर आपल्याला कुठे दिसलाच नाही, झाडावर असतो तो तर दिसलाच नाही कुठं आपल्याला. तर मित्रांनो हे पहा चालता चालता मला काय दिसलं पाहू शकता आपण, हा मोराचा पंख आहे, आणि
त्याला डोळा नाही आहे म्हणजे काय बोलू याला, समजत नाही मित्रांनो. इथे तुम्हाला माहिती असेल की डोळा असतो पूर्ण असा राऊंडमध्ये कृष्णाच्या डोक्यावरती असतो तसा. तर हा पूर्ण एक पंख आहे जो अंदाज 1 मीटर असू शकतो मित्रांनो, एवढा लांब हा पंख आहे मोराचा. तर असे खूप भेटतात पंख मोराचे मित्रांनो वरती आपल्या. तर थोडंसं डोंगर येतं, डोंगरावरती गेलो ना मित्रांनो तर खूप भेटतात. ते शेतामध्ये पण मोर येतात मित्रांनो, पण ते आता दिसत नाही आहेत. आपण 10 मीटर 15 मीटर अंतरावर पाहू शकतो त्यांना, तर सध्या आपल्याला दिसले नाही आहेत. हा पाहू शकते मित्रांनो, याला कापूस भरपूर लागलेला आहे. जेवढं सफेद दिसतं तेवढा कापूस आहे मित्रांनो. इकडे आहे तो काढलेला आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवला होता मागं मी, तो काढलेला आहे मित्रांनो. पाऊस संपलेला आहे पण आपण पाहू शकता हा रस्त्यावर एकदा चिक्कल काय आहे. तर मित्रांनो वरती जेवढी पाण्याची शेती आहे ना मित्रांनो, तर पाणी दिलं असतं ना, तर मित्रांनो असा उतार असल्यामुळे ते सर्व पाणी रस्त्यावर म्हणजे ही जी वाट आहे मित्रांनो ती एकदम शेवट आहे. वरती थोडस डोंगर आहे तर त्याच्यामुळे उतार असल्यामुळे सगळं पाणी रस्त्यावर येतं मित्रांनो. कुठला हायवे? नॅशनल हायवे. तर हा बोलतो नॅशनल हायवे, तर समजू शकता आपण नॅशनल हायवेच आहे आपला यो. तर बघा आपण पाहू शकताय बैलांचा नॅशनल हायवे. आणि ती काय आहे ती ज्वारी. तर पहा मित्रांनो आपण पाहू शकताय, आपण जी लावली ती छोटी आहे आणि इथेही आपण पाहू शकता दुसऱ्या शेतामध्ये जी ज्वारी आहे ना मित्रांनो ती एवढी आलेली आहे. पाहू शकता आपण जेवढी हिरवी दिसते ना मित्रांनो तेवढी ज्वारी आहे. तर मित्रांनो हा बांबूचं झाड आहे मित्रांनो. तर याला हा काय हा पाहू शकता आपण, वरती त्याला पाटी फुटलेली आहेत ती पूर्ण हिरवी आहेत मित्रांनो गोल. तर काय समजत नाही याचं लॉजिक काय मित्रांनो, आपण कॉमेंट करून नक्की सांगा आपल्याला माहीत असेल तर याला काय म्हणतात. तर चला बन निघलेलो आहोत घराकडे. आणि तर मित्रांनो चालता चालता मला एक झाड भेटलं आणि त्याला आम्ही लावणत होतो आम्ही. आपण पाहू शकता हे जे आहे ना मित्रांनो मी तुम्हाला दाखवत होतो, त्याला काय म्हणतात ते मला माहिती नाही आहे पण आम्ही याला म्हातारी म्हणायचो. आणि हे पा आपण आता मी तोडतो हिला. तर याची वेल असते तर आपण पाहू शकता याच्यामध्ये कॉटनसारखं जे छोट्या छोट्या दिसतात आपल्याला अशा आम्ही फेकायचो. ते असे पाहू शकता कशी उडते एक नंबर. तर असे आम्ही असे फेकायचो वरती, त्याचं खूप खेळायचो मित्रांनो याच्यावर. पाहू शकते आपण कशा उडतात हे पहा मित्रांनो. आपण पाहू शकते मला खायला बोरं भेटलेले आहेत मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि कॉमेंट नक्की करा. आपण असंच कुठेतरी फिरायला निघालेलो होतो. आपण बोरं खाऊ शकताय, पाहू शकताय मी खातो तुम्ही पाहू शकताय. तर चला बाय बाय.